नमस्कार, मी विभा, विभास किचन मराठी अँड ब्लॉग मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे चटपटी चमचमीत अशी बटाटा शेवपुरी। बच्चे कंपनी आणि मोठ्यांनाही आवडणारी अशी ही चमचमीत डिश सर्वांनाच आवडते। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात। सर्वात आधी आपण चटणी करून घेऊयात। इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची, भरपूर असा पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर इथे घ्यायची आहे। त्यानंतर चवीपुरते मीठ यामध्ये घालायचं आहे आणि पाणीपुरीचा मसाला सुद्धा मी यामध्ये घालणार आहे। इथे 1 ते 1.5 चमचा पाणीपुरी मसाला आणि चवीपुरते मीठ टाकून ते पहा, इथे मी ग्राइंड पण करून घेतली आहे चटणी अशा पद्धतीने। आणि आता बॉईल केलेले बटाटे मी इथे घेतलेले, ते स्मॅश करून घेऊयात आधी। या डिशसोबत आपल्याला 2 प्रकारच्या चटण्या इथे लागणार आहेत। सर्वात आधी आपण हिरवी चटणी तयार केलीच आहे, त्याचबरोबर गोड चटणीसुद्धा लागणार आहे। ही चिंच आणि खजुराची चटणी आधीच तयार होती, पण ह्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। आता इथे पोटॅटो पण मी इथे स्मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला परत पाणीपुरीचा मसाला यामध्ये घालायचा आहे, तो मी 1 ते 1.5 चमचा यामध्ये घातलेला आहे आणि त्याचबरोबर चवीपुरते मीठ। आणि आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊयात। एकजीव करून झालेले आहे आणि आता आपण पुढची प्रोसिजर करूया। इथे मी पाणीपुरीच्या ह्या पुऱ्या घेतलेल्या आहे, चपट्या पुऱ्या आहेत। इथे तुम्ही दुसऱ्या पुऱ्या घेतल्या गोलमध्ये तर त्या घेतल्या तरीही चालेल। मला ह्याच आवडतात त्यामुळे मी ह्या घेतलेल्या आहेत। आणि यामध्ये आता आपण 1-1 चमचाचं बाईट आपण बटाट्याचा बाईट आपण यावरती घालायचा आहे। त्यानंतर ही हिरवी चटणी प्रत्येक पुरीवरती घालायची आहे। आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला आता या सगळ्या वस्तू यावरती घालून छान ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे। त्यानंतर ही चिंच आणि खजुराची चटणी, आणि इथे मी बारीक शेव घेतलेली आहे आणि त्याचबरोबर या ज्या डाळ्या आहेत, ह्या चणा डाळ, आपली तिखट डाळ असते फ्राय केलेली, ती डाळ मी इथे घेतलेली आहे। आवडीनुसार तुम्ही यामध्ये डाळिंबाचे दाणे वगैरे पण घेऊ शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी इथे घेतलेले नाहीत। क्रिस्पी शेंगदाणे येतात, ते शेंगदाणेसुद्धा घेतले तरीही चालेल, छान लागते ही। अगदी पोटभरीचा नाश्तासुद्धा आहे हा, आणि संध्याकाळचा मुलांना तर काही ना काहीतरी लागतंच, तर त्यामुळे ही डिश अगदी ते पसंत करतात। माझ्या इथे तर मुलं अगदी आवडीने खातात। त्यानंतर ही बारीक शेव यामध्ये घालायची आणि आता त्यानंतर शेवटी आपल्याला या ज्या डाळ्या आहेत, या डाळ्या यावरती घालायच्या आहेत। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा काकडी घेतली तरीही चालेल। कॉर्नचा सीझन असेल तर कॉर्न, उकडलेले कॉर्न सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता। तयार आहे चमचमीत बटाटा शेवपुरी। तर फ्रेंड्स, आहे की नाही झटपट होणारी अशी ही डिश, तसेच पोटभरीचा नाश्ता सुद्धा होऊ शकतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही डिश तुम्हाला नक्कीच आवडेल। हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच विभास किचन मराठी अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।